नमस्कार। स्टैंडर्ड 10th मैथमेटिक्स पार्ट 1 अलजेब्रा सेकंड चैप्टर अपना चालू है क्वाड्रेटिक इक्वेशंस वर्ग समीकरणे। मागील वीडियो में अपन फैक्टराइजेशन मेथड म्हणजे अवयव पद्धति ने वर्ग समीकरणे कशी सोडवायची हे अपन पाहिलेले आहे। त्याचा प्रैक्टिस 2.2 पाहिलेला आहे। आज अपने त्याचा पुढील भाग म्हणजे प्रैक्टिस 2.3 मधील उदाहरणे सोडवायचे। त्याच्यासाठी कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड म्हणजे पूर्ण वर्ग पद्धति याचा वापर करून आपल्याला ती उदाहरण सोडवायची। तर या ठिकाणी प्रैक्टिस 2.3 ला सुरू करू आपण। प्रैक्टिस 2.3 सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशंस बाय कंप्लीटिंग द स्क्वेअर मेथड। खालील वर्ग समीकरणे पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवा। पहिले बघा, फर्स्ट एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इक्वल टू 0 हे क्वाड्रेटिक इक्वेशन वर्ग समीकरण आपल्याला दिलेलं आहे। सर्वप्रथम पाहिजे ते क्वाड्रेटिक इक्वेशन आपल्या जनरल फॉर्म किंवा स्टैंडर्ड फॉर्म मध्ये आहे का? आहे या ठिकाणी हे स्टैंडर्ड फॉर्म मध्ये आहे का ते पाहिल्यानंतर परत पाहिजे फर्स्ट टर्म म्हणजे पहिली टर्म तिचा कोएफिशिएंट आपण 1 करून घ्यायचा, 1 करून घ्यायचा। या ठिकाणी याचा कोएफिशिएंट 1 आहे, काही प्रश्न नाही, पण नसेल तर तो 1 करून घ्यायचा। ही दुसरी स्टेप। पुढे आता हे आपल्याला सोडवायचे, हे कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड मध्येच फक्त मी सांगतो या ठिकाणी 1 करून घ्यायचं सध्या। आता या ठिकाणी आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे, कोणता? वी नो दॅट एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू काय असतो? एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजे एक्स प्लस वाय याच्या ब्रॅकेटचा स्क्वेअर केला तर तो हा असतो, हे आपल्याला माहिती आहे। या ठिकाणी मी काय करतो, मग हे जे इक्वेशन आहे या इक्वेशन मधले फर्स्ट टू टर्म एक्स स्क्वेअर प्लस एक्स त्या हे जे आपण आता फॉर्म्युला वापरतो यातल्या पहिल्या दोन टर्मशी काय करायच्या, कंपेअर करायच्या। एक्स स्क्वेअर प्लस एक्स कंपेरिंग एक्स स्क्वेअर प्लस एक्स विथ एक्स स्क्वेअर प्लस 2xy, समजते का? पहिल्या दोन टर्म बरोबर ह्या पहिल्या दोन टर्म काय करायच्या, कंपेअर करायच्या, त्यांची तुलना करायची त्याच्याशी। मग या ठिकाणी बघा, दोन्ही बाजूला एक्स स्क्वेअर आहे, काय होतील, कॅन्सल होतील। या बाजूचे एक्स स्क्वेअर या बाजूचे एक्स स्क्वेअर कॅन्सल होईल, काय राहते मग, हा 2xy इक्वल टू काय राहील, एक्स राहील। काय राहील, एक्स। म्हणून 2xy इक्वल टू एक्स, 2xy बरोबर एक्स। दोन्ही बाजूला इकडे एक्स दिसतो, राईट हँड साइडला एक्स दिसतो, एक्स ने डिवाइड करू आपण, काय राहतो मग, 2y इक्वल टू 1 राहतो। हा 2 हा मल्टीप्लाय आहे लेफ्ट हँड साइडला, राईट हँड साइडला जाऊन काय होईल, तो डिवाइड होईल। म्हणून वाय इज इक्वल टू काय आलं, 1/2 आलं। स्क्वेअरिंग बोथ साइड वाय स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ 1 स्क्वेअर ऑफ 2 इज 4, वाय स्क्वेअर इज इक्वल टू 1/4, समजतंय? म्हणजे या ठिकाणी वाय स्क्वेअर ची व्हॅल्यू काढून घेतली। ही काय आहे वाय स्क्वेअर, कुठली आहे, यामध्ये बघा काय थर्ड टर्म आहे, तिसरी टर्म आहे, हे पूर्ण वर्ग सही आहे, किती आहे, पूर्ण वर्ग पद्धतीमध्ये ही थर्ड टर्म आहे। आणि थर्ड टर्म या ठिकाणी आपण काढून घेतली, ही थर्ड टर्म आपण ह्याच्यामध्ये ठेवू, यामध्ये थर्ड टर्म काय करू, ठेवू आपण। याच्यामध्ये आहे का ती 1/4, नाही, मग यात आपण काय करू, तिला ऍड करू, पण यात नसताना ऍड करू, मग लगेच तिला सबट्रॅक्ट करू, ऍड अँड सबट्रॅक्ट, 1/4 ऑन बो या ठिकाणी,
काय करू, 1/4 ऍड करू आणि सबट्रॅक्ट करू लेफ्ट हँड साइड मध्ये, किंवा दोन्ही बाजू मध्ये फक्त ऍड केली तरी चालेल. बघू मग काय लिहित आहे. एक्स स्क्वेअर तसाच लिहिला, हा एक्स तसाच लिहिला, हा 1/4 ऍड केला आणि लगेचच तो काय केलाय, सबट्रॅक्ट. ऍड केला आणि सबट्रॅक्ट केला, शेवटी काय म्हणणार आहे, कॅन्सलच होतोय, राहतंय का काय, काही नाही, उपयोग नाही. पुढं आपल्या मूळच्या इक्वेशन मध्ये -20 आहे, त्याला विसरायचं नाही, तो घ्यायचा आहे. व्हिच इज इक्वल टू 0, समजतंय. या ठिकाणी बघा आता काय झाले, आता हा 1/4 डिवायडेड बाय, इथं दोन्ही ठिकाणी आला. फ्रॅक्शन म्हणलं की आम्हाला भीती वाटते, आम्ही घाबरतो. मी काय करतो, या ठिकाणी फ्रॅक्शन म्हणलं की भीती वाटते म्हणून ह्या 4 न दोन्ही साईडला मल्टिप्लाय करतो, म्हणजे हा 4 निघून जाईल ना डिनॉमिनेटरचा. याला 4 ने मल्टिप्लाय केलं 4x², याला 4 ने मल्टिप्लाय केलं 4x, प्लस याला 4 ने मल्टिप्लाय केलं, मल्टिप्लाय 4 डिवायडेड बाय 4 कॅन्सल, 1 राहिला. याला पण 4 ने मल्टिप्लाय केलं, मल्टिप्लाय 4 डिवायडेड बाय 4, 4 कॅन्सल, -1 राहिला. याला पण 4 ने मल्टिप्लाय केला, 20 × 4 = 80, आणि 0 ला मल्टिप्लाय केला, शेवटी 0 येणार आहे. पण या ठिकाणी पहा, हा जो पार्ट आहे 4x² + 4x + 1, पहिल्या 3 टर्म्स आहेत, ह्या पहिल्या 3 टर्म्स आहेत. ह्या 3 टर्म्स बघा, त्या 3 टर्म्स बद्दल मी काय लिहितो, 2x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर. तसं काय लिहिलं, ह्या 4x² स्क्वेअर रूट काढा, 4 चा स्क्वेअर रूट 2, a² चा स्क्वेअर रूट x, त्याचं स्क्वेअर रूट काढून लिहिलं. ही मिडल टर्म आहे ना, त्याचं फक्त साईन बघा काय, प्लस, ते इथं लिहायचं. आणि हा +1 त्याचं स्क्वेअर रूट काय असतं, 1. आणि ह्या ब्रॅकेटचा स्क्वेअर करा, याचा स्क्वेअर केला की हाच येत असतो, ब्रॅकेटचा स्क्वेअर केला की तोच येत असतो. म्हणजे काय केलं मी, हा जो एवढा पार्ट आहे, हा हा पार्ट, याच्याबद्दल काय लिहिलं, हे असं लिहिलं. करून पाहिलं तुम्ही, तुम्हाला तेच दिसेल, समजतंय का. याच्याबद्दल एवढ्या पहिल्या 3 टर्म बद्दल काय लिहिलं, हे कसं लिहिलं, याचं स्क्वेअर रूट 2x लिहिलं. मधल्या पदाचं फक्त चिन्ह घेतलं, हे एकचं स्क्वेअर रूट घेतलं, हे आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर काय, उरलंय काय पुढं, -1 - 80, -1 - 80 म्हणजे -81 लिहिलं, समजतंय. व्हिच इज इक्वल टू 0. पुढे काय करतो बघा, मी हा -81 आहे तो राईट हँड साईडला गेला, का होईल, +81 होईल. मग आता दोन्ही बाजूचे स्क्वेअर रूट काढू आपण, 2x + 1 ह्याचं स्क्वेअर रूट इज इक्वल टू 81 चं स्क्वेअर रूट +9 कारण काय रे, +9 × +9 केला काय येतो, +81 येतो. -9 × -9 केला काय येतो, -×-, शेवटी प्लसच असतं, 81च येतो. म्हणून ह्याचं स्क्वेअर रूट +or - येतो. हे सेपरेट लिहितो मी, 2x + 1 = हा +9 लिहिला, और 2x + 1 = हा -9 लिहिला. +1 राईट हँड ला साईडला गेला, का होईल, मायनस होईल. इथं पण तेच होत आहे, म्हणून 2x = 9 - 1. इथं 2x = -9 - 1, हा 2 मल्टिप्लाय इकडे डिवाइड होईल, म्हणून 2x = 9 - 1 = 8, 2x = -9 - 1 -10. हा 2 मल्टिप्लाय इकडे येऊन का होईल, डिवाइड होईल. पण एक्स इज इक्वल टू, दोन्ही बाजूला 2 ने डिवाइड केलं, याला 2 ने डिवाइड केलं एक्स, याला 2 ने डिवाइड केलं 4, याला 2 ने डिवाइड केलं फक्त एक्स, याला 2 ने डिवाइड केलं -5. पण आन्सर काय आलं, 4 and -5. हे काय आहेत, ह्या गिवन इक्वेशनची काय आहेत, दिलेल्या वर्ग समीकरणाची काय आहेत, ते रूट्स आहेत. देअर फोर 4
and minus 5 are the roots of the given quadratic equation. समजले कारण बघा या ठिकाणी पहिल्यांदा काय केलं, पहिल्यांदा आपण दिलेलं इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिलं. सेकंड स्टेप काय केली, पहिली टर्मचं कोइफिशियंट किंवा सहगुणक एक करून घेतला. इथं आहे एक, इथं करायची गरज भासली नाही. तिसरं पुन्हा हे लिहायचं, हे माहिती आहे आयडेंटिटी आहे आपली. काय आहे आयडेंटिटी, या आयडेंटिटीचा उपयोग करून ह्याची लेफ्ट हँड साइडच्या पहिल्या दोन टर्म याच्या लेफ्ट हँड साइडच्या पहिल्या दोन टर्मची काय करायच्या, कम्पेअर करायच्या. कम्पेअर केल्यानंतर वायची व्हॅल्यू मिळते आम्हाला, तिचा स्क्वेअर करायचा 1/4, म्हणजेच वाय स्क्वेअरची व्हॅल्यू मिळाली. या आयडेंटिटीची तिसरी टर्म मिळाली आम्हाला, म्हणजेच ह्याची ती तिसरी टर्म असणार आहे. बरोबर आहे. मग त्या ठिकाणी आपण लिहिली आणि ते इक्वेशन पुन्हा खाली काय करत गेलो, सोडवत गेलो आपण. ते जे मिळालंय आपल्या इथं वाय थर्ड टर्म, ती ऍड केली आणि सबट्रॅक्ट केली लेफ्ट हँड साइड मधून, किंवा दोन्ही बाजूमध्ये ऍड केली तरी चालतंय. समजलंय, ठीक आहे. हेच एक्झाम्पल अल्टरनेटिव्ह मेथड एक दुसरी आहे, त्यानं कसं सोडवता येईल ते पाहू. बघा या ठिकाणी अनादर मेथड, या ठिकाणी मी हे घेतलं होतं, इथेही तेच करायचे. पहिली स्टेप स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहा, दुसरी स्टेप याचा कोइफिशियंट 1 करून घ्यायचा आहे, या ठिकाणी आहे. पुढची स्टेप हे लिहू नका, तिथं तिथं काय करा, एक फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे एक आपला, तो कोणता, थर्ड टर्म इज इक्वल टू, म्हणजे थर्ड टर्म जी काढली ना 1/4, इथे येणार आहे ना आपल्याला, ती टर्म डायरेक्ट या ठिकाणी काढायचा फॉर्म्युला आहे. इन ब्रॅकेट 1/2 इन टू कोइफिशियंट ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर विच इज इक्वल टू 1/2 इन टू कोइफिशियंट ऑफ एक्स. कोइफिशियंट ऑफ एक्स म्हणजे कोणता, ही मिडल टर्म आहे ना, ही मिडल टर्म, याचा कोइफिशियंट किती आहे या ठिकाणी 1 आहे, तो घेतला ब्रॅकेट स्क्वेअर 1 × 1 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजे काय आलं रे 1/4 आलं. म्हणजे ही टर्म मिळाली का डायरेक्ट तुम्हाला, या ठिकाणी थोडे स्टेप जास्त आहेत, या ठिकाणी स्टेप कमी आहेत. बरोबर, याच्यापेक्षा हे काही मुलांना हे सोपं वाटतं, काहींना हे सोपं वाटतं. तुम्हाला हे किंवा हे दोन्हीपैकी कोणतीही वापरली तरी पद्धत चालू शकेल, पण सध्या टेक्स्ट बुक मध्ये हे आहे म्हणून मी टेक्स्ट बुक मधल्या स्टेप ह्याला पहिलं प्राधान्य दिलेलं आहे. दोन्हीपैकी कोणतेही चालेल. तर या ठिकाणी 1/4, पुढचा भाग पूर्णपणे कॉमन आहे, हा जसाच्या तसा पार्ट मी या ठिकाणी लिहिलेला आहे, वेगळं काहीच नाही. नवीन काय, फक्त एवढं, इथं काय केलं, दोन्ही लेफ्ट हँड साइडला काय केलं, 1/4 ऍड अँड सबट्रॅक्ट केलं, इथेही करतोय मी, केला का. पुढे ही स्टेप आपली मल्टीप्लाय बाय 4 ची स्टेप जशीच्या तशी पुन्हा लिहिली मी, आणि हा पार्ट कॉमन पार्ट आहे, इकडचा उचलला आणि तसाच मी या ठिकाणी लिहिलाय, अक्षराचा सुद्धा बदल केलेला नाही. दोन्ही मध्ये फरक काय, ही थर्ड टर्म काढण्याची मेथड फक्त या ठिकाणी फॉर्म्युल्यानं काढलंय आपण, आणि या ठिकाणी हे आयडेंटिटी वापरून आपण काढलेलं आहे, एवढाच फरक दोघांमध्ये आहे. समजलंय, या पद्धतीचा वापर करा किंवा याचा वापर करा, कोणतीही चालती, दोन्हीही ऍक्सेप्टेबल आहेत, दोन्हीही स्वीकारल्या जाता. आणखी एक उदाहरण पाहूयात आपण, म्हणजे समजेल तुम्हाला. तर हे प्रॅक्टिस शीट 2.3 मधलं आणखी एक उदाहरण पाहू आपण. 9y² - 12y + 2 = 0. सांगा आपले स्टेप काय, आपल्या पायऱ्या काय. सर्वप्रथम काय बघायचं, दिलेलं इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का, या ठिकाणी आहे, आहे का. पुढं दुसरी स्टेप,
पहिला जो आपला पद आहे किंवा पहिली जी टर्म आहे त्याचा कोइफिशियंट 1 आहे का बघायचा, नसेल तर 1 करून घ्यायचा. आहे का या ठिकाणी? नाही नाही नाही, त्याला 1 करायचे. 1 कधी होईल रे या ठिकाणी? जर ह्या 9 ला 9 ने डिवाइड केलं तर इथं 1 येतो. पण याच्याला डिवाइड करून चालेल का? या इक्वेशनच्या दोन्ही साईडला आपल्याला डिवाइड करावं लागेल, प्रत्येक टर्मला डिवाइड करावं लागेल. मग आपण करू, याला 9 ने डिवाइड केलं काय येतो? वाय स्क्वेअर. याला 9 ने डिवाइड केलं 12/9 किती येतो? -4/3. कसा आला हो? हा कसा काय आला बघू आपण जरा कसा आला तो. या ठिकाणी काय आहे, 12 ला 9 ने डिवाइड करायचे, म्हणजे हा 12 आहे त्याला डिवाइडेड बाय काय करायचे आपल्याला, 9 करायचे. या दोघांमधला कॉमन मल्टिपल 3 आहे, 3 ने भाग जातोय दोघाला, 3 3 9 आलं का, आणि 3 3 2 4 12 आलं. म्हणजे काय आलं या ठिकाणी, काय आलंय, 4/3 आलंय का इथे, 4/3. तेच मी इथे लिहिले, पण इथे मायनस साईन आहे म्हणून -4/3 वाय. यालाही 9 ने डिवाइड काय करायचे, भाग जात नाही, 2/9 तसा इक्वल टू 0. काय केलंय, डिवाइडिंग बोथ साइड्स बाय 9, डिवाइडिंग बोथ साइड्स बाय 9. हा -4/3 कसा आला समजलंय या ठिकाणी साहेब, ते मी काय करतो खोडतो जरा. त्यानंतर पुढची पायरी, आता आपण मागच्या उदाहरणामध्ये पाहिलं होतं दोन पद्धतीने मी सोडवलं होतं. एक टेक्स्ट बुक मधली मेथड वापरली होती आणि दुसरी एक अनादर अल्टरनेटिव्ह मेथड आपण वापरली होती. दोन्हीपैकी सोपी बऱ्याचशा मुलांना दुसरी सोपी जाते, म्हणून हे उदाहरण मी दुसऱ्या पद्धतीने सोडवतो. तुम्ही पहिल्या पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. तर या ठिकाणी दुसऱ्या पद्धतीने काय करायचं, याच्यामध्ये आपल्याला थर्ड टर्म काढायचे. थर्ड टर्म काय असते, पूर्ण वर्ग पद असतं. काय असतं, पूर्ण वर्ग पद असतं. पूर्ण वर्ग पद काढायचे आपल्याला. ते पूर्ण वर्ग पदाचा फॉर्म्युला आहे आपल्याला काय, तिसरे पद किंवा पूर्ण वर्ग पद किंवा थर्ड टर्म किंवा परफेक्ट स्क्वेअर टर्म इज इक्वल टू काय येतं, 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ वाय. या ठिकाणी वाय हा व्हेरिएबल आहे म्हणून वाय घेतलं. एक्स व्हेरिएबल असेल तर एक्स घ्यायचं, एम व्हेरिएबल असेल तर एम घ्यायचं, ए व्हेरिएबल असेल तर ए घ्यायचं, जो व्हेरिएबल आहे तो इथे ठेवायचा. ब्रॅकेट स्क्वेअर विच इज इक्वल टू 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ वाय. बघा या ठिकाणी ही टर्म आहे मधली, त्याचा वायचा कोइफिशियंट काय, -4/3 तो लिहिला, -4/3. पण ह्या ब्रॅकेटचा काय करायचा आहे, स्क्वेअर. हा 2 आणि हा 4 यांचा भाग जातोय काय रे, कसा जातोय भाग, या ठिकाणी 2 इंटू 1 सॉरी खाली लिहायचे, खाली लिहायचे इथे वर नाही. या ठिकाणी काय येणार, हा 2 इंटू 1 परत चुकलंय. या ठिकाणी काय करतोय, 2 इंटू 1 आणि 2 इंटू 2 दॅट इज 4 बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी काय आलंय बघा, काय आलंय परत तुमच्या इथं, 2/3 हा शिल्लक राहिलाय, 2/3. पण साईन कोणता आहे इथं, मायनस, पण -2/3 ब्रॅकेट स्क्वेअर. मायनसचा स्क्वेअर काय असतो, प्लस असतो. स्क्वेअर ऑफ द निगेटिव्ह नंबर इज पॉझिटिव्ह, ऋण संख्येचा वर्ग हा धन असतो, म्हणून या ठिकाणी प्लस लिहिलंय. 2 चा स्क्वेअर 4, 3 चा स्क्वेअर 9, 4/9 कारण 9, म्हणजे थर्ड टर्म मिळाले आपल्याला. पुढची पायरी काय आपली, हे टर्म याच्या दोन्ही बाजूमध्ये काय करायची, ऍड करा, किंवा लेफ्ट हँड साईडला काय करा, ऍड अँड सबट्रॅक्ट करा, ऍड अँड सबट्रॅक्ट करा. मग या ठिकाणी आपण काय करू, वाय स्क्वेअर तसंच
मैनस फोर अपॉन थ्री वाई तसच हे ऐड करतो फोर अपॉन नाइन, लगे सब्ट्रैक्ट करतो फोर अपॉन नाइन, प्लस हे राहिलेली टर्म थर्ड आपली टू अपॉन नाइन इक्वल टू जीरो। हे सोडवायचे आता आपल्याला इक्वेशन। मग या ठिकाणी काय करायचंय, ही तो ना थ्री दिसतंय नाइन नाइन नाइन, काय करू आपण ह्या सगळीकडे आपण ह्याचा जो एलसीएम आहे थ्री नाइन चा एलसीएम ना आपण काय करू मल्टीप्लाय करू, कारण हा आपल्याला डिनॉमिनेटर आलाय की जरा काय करतो भीती वाटते, म्हणून आपण काय करू याला डिनॉमिनेटरच काढून टाकू घालवून टाकू त्याचा त्याचा लोप करू आपण। तर काय करू मग इथं थ्री आणि नाइन यांचा एलसीएम म्हणजे लसावी किती येतो नाइन, त्यानं मल्टीप्लाय करतो मी दोन्ही साईडला, याला नाइन ने मल्टीप्लाय केलं नाइन वाय स्क्वेअर, याला नाइन ने मल्टीप्लाय केलं मग काय येईल नाइन ने मल्टीप्लाय केल्यावर फोर अपॉन थ्री इंटू नाइन, नाइन इंटू फोर किती येतो थर्टी सिक्स, थर्टी सिक्स अपॉन थ्री ट्वेल्व येतो म्हणून मायनस ट्वेल्व वाय, याला आपण नाइन ने मल्टीप्लाय केलं मल्टीप्लाय नाइन डिवाइडेड नाइन कॅन्सल प्लस फोर, याला मल्टीप्लाय करा मायनस फोर, याला मल्टीप्लाय करा प्लस टू इज इक्वल टू झिरो। कारचन कारचन नाही ठीक आहे चला पुढे। मग या ठिकाणी बघा हे पहिल्या तीन टर्म कन्सिडर करायचे आपल्याला, पहिल्या तीन टर्म आपल्याला कन्सिडर करायचे कोणत्या या आणि हे उरलेल्या दोन टर्म। पहिल्या तीन टर्म मध्ये काय करायचं बघा, पहिल्या तीन टर्म बद्दल या ठिकाणी हा नाइन वाय स्क्वेअर च स्क्वेअर रूट काढायचं, काय असत थ्री वाय असत, किती असत थ्री वाय असत, मधल्या पदाच फक्त साइन घ्या चिन्ह घ्या मायनस, आणि ह्या फोरच स्क्वेअर रूट घ्या किती असत टू, आणि ह्या ब्रॅकेटचा स्क्वेअर करा तोच हा असतो, हा जो आलाय ना याच्याबद्दल हे लिहिले आपण। पुढं मायनस फोर प्लस टू काय असतो मायनस टू असतो लिहिला या ठिकाणी, बघा समजते का काय केलंय बघा मी या ठिकाणी हा जो पार्ट आहे आपला हा हा पार्ट याच्याबद्दल काय लिहिलं हे लिहिलं, आणि हा जो पार्ट आहे आपला हा याच्याबद्दल काय लिहिलंय हे लिहिलेलं आहे इज इक्वल टू झिरो आहे। पुढे काय करायचंय म्हणजे थ्री वाय मायनस टू ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू मायनस टू इकडे जाऊन काय होईल प्लस टू होईल, आलं टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड, याच स्क्वेअर रूट म्हणजे स्क्वेअर रूट निघून जाईल हा फक्त थ्री वाय मायनस टू इक्वल टू टू च स्क्वेअर रूट निघत नाही म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ टू आणि हा प्लस ऑर मायनस, मग या ठिकाणी थ्री वाय इक्वल टू मायनस टू इकडे तिकडे जाऊन काय होईल प्लस टू होईल, म्हणून थ्री वाय इक्वल टू हा मायनस टू तिकडे गेला प्लस टू इथं प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ टू, हा थ्री मल्टीप्लाय आहे लेफ्ट हँड साईडला तिकडे जाऊन काय होईल डिवाइड, म्हणून वाय इज इक्वल टू टू प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ टू, हा थ्री तिकडे जाऊन डिनॉमिनेटरला गेला डिवाइडेड बाय थ्री। ह्यात कुठंच भाग वगैरे जात नाही का अर्थात काहीच होत नाही, हे असंच लिहायचंय पण दोनदा लिहायचंय, एकदा प्लस असताना सेपरेट लिहा आणि मायनस असताना सेपरेट लिहा, देअर फॉर वाय इक्वल टू टू प्लस स्क्वेअर रूट ऑफ टू अपॉन थ्री ऑर वाय इज इक्वल टू टू मायनस स्क्वेअर रूट ऑफ टू अपॉन थ्री, हे त्याचं फायनल आन्सर आलं। देअर फोर टू प्लस स्क्वेअर रूट ऑफ टू अपॉन थ्री अँड टू मायनस स्क्वेअर रूट ऑफ टू अपॉन थ्री आर द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन, समजलं असेल मला वाटतं। तर अशा प्रकारे या ठिकाणी प्रॅक्टिस शीट 2.3 ची कम्प्लीटिंग स्क्वेअर मेथड म्हणजे पूर्ण वर्ग पद्धतीने उदाहरणे कशी सोडवायची ते आपण पाहिले। तर या ठिकाणी आपण यानंतर आपण पुढचा पार्ट आहे दुसरी पुढची पद्धत आहे तिचा आपण वापर करून ही वर्ग समीकरणे किंवा क्वाड्रेटिक इक्वेशन नेक्स्ट टाइमला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू। तर या ठिकाणी आज आपण याच ठिकाणी थांबू।